श्रोते हो, कथा लाईक करा आणि चॅनल सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. माझं नाव चक्रमधर. नाही चक्रधर. माझं नेहमी असंच होतं बघा. माझं नाव चक्रधर असं सांगितलं ना की ऐकणारा नेहमी शाब्दिक कोटी का काय म्हणतात ना ती करतो आणि मला विचारतो, काय राजेश्री तुमचं नाव चक्रधर का चक्रमधर? आता माझ्यासारख्या 12-13 वर्ष वयाच्या मुलाला ही मोठ्या माणसांची कोटी कशी काय कळणार सांगा बरं. पण मोठ्या माणसांचं काय, मला त्यांची कोटी कळत नाही, हेच त्यांना कळत नाही. तर माझं पाळण्यातलं नाव चक्रधर हे म्हणे भगवान विष्णूंचं नाव आहे. आमच्या गोव्यात ना काही लोक आडवे आहेत तर काही लोक उभे आहेत. म्हणजे शंकराचे भक्त जे कपाळावर आडवं भस्म फासतात ना ते आडवे, आणि जे उभं गंध लावून विष्णूची पूजा करायला बसतात ते म्हणे उभे. उभे लोक आडव्यांना म्हणतात चिकट, आणि आडवे म्हणतात सगळे उभे एक जात फोलगी. पण उभ्या आडव्याच्या वादात न पडता मला एक सांगायचंय, आणि ते म्हणजे हे चक्रधर नाव आहे ना हे मला अजिबात आवडत नाही. जसं मी कधी कधी निक्षून सांगतो देखील, पण तेव्हा तेव्हा ही मोठी माणसं म्हणतात अरे भगवान विष्णूंच्या हातात सुदर्शन चक्र असतं आणि ते चक्र चांडाळांना पळवून लावतं म्हणून त्यांना चक्रधर असं म्हणतात. मग त्याच्यावर मी सुद्धा म्हणतो मग माझं नाव चक्रधर का ठेवलं, सुदर्शन चक्रधर असं का नाही ठेवलं? आणि मी असं म्हणालो ना की पु ल देशपांडेच्या विनोदाला हसावं ना त्याप्रमाणे ऐकणारा हसायला लागतो. कोणीतरी एक जण म्हणूनही जातो आमचा टांबे आहे मोठेपणी पु ल देशपांडे होणार बरं का. आता तुम्ही म्हणाल हा टांबे आहे कोण, तर हा टांबे आहे म्हणजे पुन्हा मीच. चक्रधर अशी चांगली हाक न मारता आमच्या घरातली वडील मंडळी लाडा लाडानं मला टांबे या नावानं हाक मारतात. आता तुम्हीच सांगा टांबे हे काय माणसाचं नाव झालं का? पण हे दिव्य नाव म्हणे आमच्या बाबांनी मोठ्या प्रेमानं ठेवलंय. राज कपूर का कुठला तरी नट त्यांचा म्हणे अत्यंत आवडता, आणि त्या राज कपूरनं आपल्या मुलांची नावं डब्बू चिंटू चिंपू अशी ठेवली, म्हणून बाबांनी माझं नाव ठेवलं टांब्या. आपण तर बाबा आता ठरवूनच टाकलंय की पुढे मागे मोठा झाल्यावर आपल्याला मोठ्या माणसांना असते तशी बायको मिळाली आणि ती हॉस्पिटलमध्ये जाऊन मुलं घेऊन आली त्या मुलाचं नाव आपण ठेवणारच नाही. ते मूल बोलायला बिलायला लागलं ना की आपण त्याला विचारणार बाबा रे तुझं नाव काय ठेवायचं सांग, आणि त्यानं सांगितलेलं नाव आपण पक्क करून टाकणार आणि मग त्याला पाळण्यात घालणार. माझं जसं टांबे हे नाव तसं आमच्या सुमाक्काचं नाव काय ठेवलंय सांगू बाबांनी. बाबा तिला चक्क बेबूक असं म्हणतात, कधी कधी बेबक्या सुद्धा म्हणतात. आता तुम्ही मला सांगा कॉलेजच्या सगळ्या परीक्षा पास होऊन कुठल्याच्या बँकेत काम करून महिन्याच्या महिन्याला पगार आणणाऱ्या मुलीचं नाव बेबूक शोभत का मला सांगा बरं तुम्ही. तिचं खरं नाव सुमती, मी तिला सुमाक्का म्हणतो. अहो मी तिला बेबूक अक्का म्हटलं ना तर ती माझं कानच उपटते. आमची सुमाक्का बँकेत जाऊन काय करते हे बघायला एक दोनदा मी मधल्या सुट्टीत तिच्या बँकेत जाऊन बघितलं. मला गंमतच वाटली हो. अहो सुमाक्का तिच्या शेजारच्या टेबलावर बसणाऱ्या एका रुबाबदार चेहऱ्याच्या तरुणाबरोबर सारखी गप्पच मारत असते. मी बघून ठेवलंय हो. सुमाक्का बोलायला लागली ना की तो तरुण त्याचं नाव सुरू विरजिनकर, तर तो सुरू खी 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 करत हसतो, आणि सुरू बोलायला लागला की सुमाक्का फी 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 करून हसते. खरं सांगायचं ना तो तशी आमची सुमाक्का विनोदी विनोदी बिलकुल नाही आहे बरं का. घरात ती गंभीर आणि प्रौढ वागते. मी काहीही बोलायला लागलो ना की ती आपले मोठाले डोळे आणखीन मोठे करते आणि बुबुळ फिरवायला लागते. पण बँकेत सुरू बरोबर ती मूड मध्ये येते. मी बोलायला लागलो ना की ही मोठी माणसं आपले डोळे मोठे करून माझ्याकडे बघतात आणि नाकावर बोट ठेवून चुप्प म्हणतात. आता त्यांनी असं केलं की त्यांचा मान राखायला पाहिजे म्हणून मग मी चुप्प बसतो. त्या दिवशी संध्याकाळी
शाळा सुटल्यावर मी धावत धावत घरी आलो. नेहमीच्या सवयीप्रमाणे दारात उभा राहून पायातल्या चपला भिरकावून दप्तर फेकून आये भूक लागली गो माका खावपाक दी असं मी किंचाळणार एवढ्यात बाबा पुढे झाले आणि त्यांनी डोळे मोठे केले. मी घाबरलो, आजूबाजूला बघायला लागलो तर आराम खुर्चीत फुगलेल्या गालांचा वीर बभरू वाहनासारखा चेहरा असलेला माणूस ऐस पैस पसरलेला मला दिसला. त्याच्या ओठावर काळ्या कुळकुळीत मिशा होत्या. मिशांच्या नांग्या वरच्या बाजूनं वळवलेल्या होत्या. क्षणभर मला वाटलं त्याच्या नाकाखाली विंचू वगैरे बसलाय काय. हे आमचं शेंडेफळ चक्रधर नाव आहे बर का याच. बाबांनी माझी ओळख करून दिली. माझं नाव कानावर पडल्या बरोबर विंचूच्या मिशीवाले बबरू वाहन काहीतरी नवीन सुचल्यासारखा चेहरा प्रज्वलित करत म्हणाले, चक्रधर का चक्रमधर. याचं नाव ऐकलं ना की सगळे हीच कोटी करतात बर का. बाबा हसले आणि आपल्या मिशांच्या नांग्या परजत बबरू वाहन सुद्धा हसले. मी मात्र गंभीर झालो. मग मी मुकाट्यानं शहाण्या मुलासारख्या पायातल्या चपला काढल्या, स्टँडवर ठेवल्या, दप्तर टेबलाजवळच्या खिळ्याला अडकवून टाकलं आणि आतल्या बाजूला वळालो. दारावरचा पडदा सारून मी आत प्रवेश केला. मात्र मला धक्काच बसला. म्हणजे धक्का अशासाठी की पडद्या पलीकडे आमच्या घरातला सगळा स्त्री समुदाय म्हणजे आजी आई आणि सुमाक्का तिघी जणी उभ्या होत्या. मधल्या दारावरच्या ना आमच्या पडद्याची एक गंमत आहे बर का. या पडद्याचे ना अनेक उपयोग आमच्या सगळ्यांना माहिती आहेत. टॉवेल हाताशी नसेल तर, आणि तो बऱ्याच वेळा नसतोच म्हणा, तर आंघोळ झाल्यावर डोकं आणि जेवण झाल्यावर ओले हात ह्या पडद्याला आम्ही पुसतो. सर्दी झाली असेल, हातरुमाल हाताशी नसेल तर पडद्यात नाक मोकळं करण्यात येतं. एकदा तर माझी चड्डीच सापडे ना, तेव्हा मी पडदा कमरेला गुंडाळून कितीतरी वेळ उभा होतो. या नामी पडद्याचा उपयोग आमच्या घरातल्या बायका बाहेरच्या खोलीत बसलेल्या माणसाला त्याच्या नकळत न्याहाळण्यासाठी करतात. आत्ता तेच चाललं होतं यांचं. काय बघताय बाहेर? मी उभ्या असलेल्या स्त्री वर्गाला आश्चर्यानं विचारलं. सगळ्यांनी एक जाट डोळे तर वाटारलेच, पण आमच्या सुमाक्कानं पुढं होऊन माझ्या तोंडावर हात ठेवला आणि मला फरफटत आतल्या स्वयंपाकघरात घेऊन गेले. मला काही तिने केलेली मुस्कटदाबी अजिबात आवडली नाही. मी ताबडतोब निषेध व्यक्त केला आणि म्हणालो, एवढं चोरून बघण्यासारखं आहे काय बाहेर? तो बबरू वाहन एवढा सुंदर दिसतोय काय? शुप शुप मोठ्यानं बोलू नये, आता तुझे ते भाऊजी होणार आहेत. आई मला म्हणाली, भाऊजी म्हणजे? अरे ते सुमाक्काला बघायला आले दिल्लीहून. दिल्लीहून सुमाक्काला बघायला आले? एवढं काय बुवा सुमाक्कामध्ये बघण्यासारखं? मी आश्चर्यानेच विचारलं. तेवढे ह्या सुमाक्कानं माझ्या डोक्यावर टपली मारली. अरे ते गृहस्थ बाहेर बसलेत ना. गृहस्थ काय म्हणतेस त्यांना? बबरू वाहन म्हण. काहीतरी आचरटपणा करू नका तू. अरे ते सुमाक्काशी लग्न करणार आहे. हा, सुमाक्काशी लग्न? अगं पण मग सुमाक्काच्या बँकेत तर. सुमाक्काने मला पुढे बोलूच दिलं नाही. तिने माझ्या शर्टची बाई पकडली आणि मला मधल्या खोलीत घेऊन गेली. त्यानंतर मोठ्या माणसांची जी चर्चा झाली त्यावरून मला एवढाच बोध झाला की बाहेरच्या बबरू वाहनाचं नाव विनायकराव जाबावलीकर असून त्यांना बबरू वाहन म्हणायचं नाही. तो दिल्लीला राहणाऱ्या दामू काका या बाबांच्या मित्राचा सुपुत्र आहे. काही कामाकरता तो गोव्याला आलाय तेव्हा दामू काकानं त्याला आपल्या सुमाक्काला बघून यायला सांगितलंय. त्यानुसार दुपारी सुमाक्काला बँकेतनं घरी लवकर बोलवून घेण्यात आलं आणि पहायचा कार्यक्रम पार पडलेला आहे. उद्या संध्याकाळी विमानानं तो दिल्ली गाठणार, दामू काकाला आपली पसंती कळवणार आणि दामू काका बाबांना पत्र लिहून कळवणार की मुलाला मुलगी पसंत आहे, पुढची बोलणी करायला दिल्लीला या. तुम्हाला सांगतो, हा विनायकराव म्हणजे तो बबरू वाहन आपल्याला काय आवडला नाही. त्यापेक्षा सुमाक्काच्या बँकेतला सुरू कितीतरी छान दिसतो. मला नेहमी वाटत
की सिनेमा दाखवतात त्याप्रमाणे सुरू कधीतरी तरा तरा चालत आमच्या बाबांच्या पुढे उभा राहणार आणि सुमाक्काशी लग्न करायचंय असं ठणकावून सांगणार. मग बाबा त्याला एक कोरा चेक देतील आणि म्हणतील आता तरी आमच्या सुमाक्काचा नाद सोड. त्यावर सुरू त्या चेकचे टरा 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 तुकडे करून टाकेल, बाबांच्या तोंडावर फेकेल आणि सुमाक्काला घेऊन पळून जाईल अगदी अमिताभ बच्चनच्या स्टाईलमध्ये. आणि मग आमचे बाबा हंगल किंवा ओम शिवपुरी यांच्याप्रमाणे हात सोडत बसते. इथे वेगळाच प्रकार होणार होता, तो दिल्लीचा बबरुवाहन आला होता ना, सुमाक्काशी तो रिचर लग्न लावणार होता आणि सुरू हात सोडत बसणार होता. रात्री जेवायच्या वेळी मला बाबा म्हणाले, हे बघ टंब्या, तू उद्या शाळेला जाऊ नकोस. हा हो मी उडालोच की, म्हणजे डोकं दुखतं, पोटात गुरगुरतं असं सांगितलं तरी मला शाळेत नेऊन अगदी वर्गात बसवून येणारे बाबा आज मला सांगत होते की उद्या शाळेत जायचं नाही म्हणून. तुमचा आग्रह असेल बाबा तर मी जाणार नाही, पण माझ्या सहामाही परीक्षेला चारच महिने राहिलेत बरं का. मी अगदी आज्ञाधारकपणे म्हणालो, तळलेलं सुकट तोंडात टाकून दिलं. हे बघ उद्या तू विनायक रावांच्या बरोबर मीरामार बीच वर जा. संध्याकाळी जायचंय ना बीचवर, मग शाळा कशाला चुकवायची त्याच्यासाठी. अरे संध्याकाळी नाही जायचं रे, सकाळी सकाळी जायचंय, 7:30 वाजता. इतक्या सकाळी? इतक्या सकाळी काय करणार जाऊन? मीरामारवर इतक्या सकाळी कोणीच नसतं. भेळवाला, चणेवाला, आईस्फ्रुटवाला सगळे संध्याकाळी येतात ना. हे बघ तू काही एक बोलू नकोस, तुला सकाळी लवकर उठून यांच्या बरोबर मीरामारला जायचंय आणि सकाळी जायचंय म्हणजे तुला लवकर उठायला हवं आणि लवकर उठायचं म्हणजे लवकर झोपायला हवं आणि म्हणून आता तुझं जेवण झालं असेल तर हात धू आणि सरळ झोपायला जा बरं. मी आपली बाबांची आज्ञाप्रमाण मानली आणि झोपायला गेलो. जाता जाता मी सुमाक्काच्या खोलीत डोकून बघितलं, एकटीच बसली होती. चेहरा किंचित उतरलेला होता सुमाक्काचा, काहीतरी बिनसलं होतं खास. तिला तो बबरुवाहन आवडलेला नसावा. कसा आवडणार सांगा ना, तिच्या आवडीचा माणूस तर बँकेत तिच्या शेजारच्या टेबलवर बसत होता, तिला गमतीच्या गोष्टी सांगून हसवत होता. या बबरुवाहनाबरोबर लग्न करून दिल्लीला जायचं म्हणजे ते सगळं बंद होणार होत, म्हणून ती उदास चेहरा करून बसली होती का काय. मी आज जाऊन तिच्याजवळ जाऊन तिला विचारणार, तेवढ्यात बाबा माझ्या मागे येऊन उभे राहिले आणि म्हणाले, अरे तुला झोपायचं होतं ना. मी निघालो, पडलो बिचारा अंथरुणावर जाऊन. सकाळी मी जागा झालो तेव्हा बाबा माझ्या शेजारी बसले होते आणि माझा खांदा गधा 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 हलवत होते. मी उठून बसलो तरी त्यांचा खांदा हलवणं सुरूच होत. मी अर्थात ती गोष्ट त्यांच्या लक्षात आणून दिली, 2 मिनिटात तयार हो, तुला निघायचंय, आटप पटकन. ठरल्याप्रमाणे मी विनायक रावांच्या बरोबर निघालो. आपण बसनी जायचं का? मी बस स्टॉपच्या दिशेनं जात विचारलं. नको अरे बस नको. मग रिक्षानं जायचं? मी उत्सुकतेनं विचारलं. नाही रे रिक्षानं पण नको. मग टॅक्सी करूया? नाही रे चालत जाऊया आपण. अरे सकाळच्या शांत प्रसन्न वेळी स्वच्छ हवा खात खात चालत जाण्यासारखा दुसरा आनंद नाही हो. दमदार पावलं टाकत विनायकराव निघाले सुद्धा, त्यांच्या पाठोपाठ पाय ओढत मी सुद्धा निघालो. अर्ध्या एक तासाच्या तंगडतोडीनंतर आम्ही मीरामार बीचवर पोहोचलो. तेव्हा तुम्हाला सांगतो, अहो समोर पसरलेला अरबी महासागर आणि पायाखालचा वालुकामय प्रदेश सोडला तर तिथे कुत्र सुद्धा नव्हतं. मी जांभई देतच विनायकरावांना म्हणालो, बघितलं ना इथे कोणी नाहीये हो, आपण असं करू घरी जाऊ, संध्याकाळी येऊया परत. गमायच रे मूर्खा, मला इथे सँड बाद घ्यायचं आहे म्हणून तर मी सकाळी आलो. आमच्या दिल्लीत सँड बाद घ्यायची सोयच नाही रे. सँड बाद? सँड बाद म्हणजे काय हो? सँड बाद ठाऊक नाही? अरे शाळेत काही शिकवतात का नाही तुला? वा 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 वा, अरे काय वाळू आहे रे इथली, वा 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 वा. असं म्हणत विनायकरावांनी खाली वाकून दोन्ही हातात वाळू घेतली आणि मुठीतून खाली टाकत ते म्हणाले, काय मस्त आहे रे वाळू,
अशी वाळू मी कधी बघितलीच नाही हो. मी मनात म्हणालो बघितली नाहीत ना, मग आत्ता घ्या बघून, नीट बघा, या टोकापासून त्या टोकापर्यंत वाळूच वाळू आहे. पोट भरेस्तवर पाहिलीत ना तरी माझी काही हरकत नाही. आता मला सांग, सँड म्हणजे काय? विनायकरावांनी मला विचारलं, मी म्हणालो सँड म्हणजे वाळू. आणि बाथ म्हणजे काय? बाथ म्हणजे आंघोळ. करेक्ट आहे. आता हे दोन्ही शब्द एकत्र आणले तर काय होतं ते सांग. सँड बाथ म्हणजे काय? वाळू आंघोळ. येस, वाळूची आंघोळ तीच करायची आहे मला. मला सँड बाथ घ्यायचा आहे. म्हणजे एवढा मोठा समुद्र समोर आहे, त्यात आंघोळ करायच्या ऐवजी तुम्ही वाळूची आंघोळ घेणार? येस, वाळूची आंघोळ घेणार. पण मग आपण लोटा कुठं आणलाय बरोबर? लोटा. लोटा कशाला बरं? अहो वाळूची आंघोळ घेणार म्हणजे वाळू लोट्यातून घेऊन ते डोक्यावर ओतून आंघोळ करणार ना. मूर्ख. आता बघ तू कशी सँड बाथ घेतात ते. पण मला तुझी मदत लागेल हा थोडी. असं म्हणत विनायकरावांनी आपली पॅन्ट उतरवली, माझ्या हवाली केली, अंगावरचा बुशर्ट काढला, माझ्या हवाली केला, आणि ते खाली बसून वाळू उकरायला लागले. आपल्याला इथे बऱ्यापैकी खड्डा करायचाय रे. खड्डा? मी आश्चर्यानेच विचारलं. खड्डा रे, 6x3x1 खड्डा. मी त्यांचे कपडे खाली ठेवले आणि दोन्ही हातानं वाळू उकरायला लागलो. 15-1 मिनिटाच्या मेहनतीनंतर बऱ्यापैकी खड्डा तयार झाला. विनायकरावांनी आपल्या अंगावरचं बनियन काढून माझ्या हातात दिलं. आता उभ्या पट्ट्यांची छोटी चड्डी सोडली तर त्यांच्या अंगावर काहीही नव्हतं. ते लक्षपूर्वक खड्डा निहाळायला लागले. तेव्हा मी त्यांना विचारलं, आता या खड्ड्यात तुम्ही पडणार का? खड्ड्यात पडणार नाही रे वेड्या, या खड्ड्यात मी आंघोळ करणार. अच्छा, म्हणजे खड्ड्यात सूर मारणार तुम्ही? सूर? वेडाच आहेस रे. सूर मारला तर माझं डोकं नाही का फुटणार? अरे सँड बाथ मध्ये सूर मारायचा नसतो, फक्त आडवं व्हायचं असतं खड्ड्यात. हे बघ हे असं. असं म्हणत ते खड्ड्यात आडवे झाले. दोन्ही हाताने बाजूची वाळू आपल्या अंगावर घ्यायला लागले. माझ्या अंगावर टाक बरं सगळी वाळू, त्यांनी मला सुचवलं. मी त्यांच्या सर्वांगावर वाळू टाकायला लागलो. थोड्याच वेळा त्यांचं सर्वांग वाळूत अदृश्य झालं. फक्त त्यांचं मुंडकं, नाही डोकं, त्यांचं डोकं तेवढं बाहेर राहिलं. बघितलंस, अशी घेतात हो सँड बाथ. या सँडबाथमुळे रक्त खेळतं राहतं, स्नायू बळकट होतात, शरीर वाळूसारखं कडक होतं, कसलाही रोग होत नाही. काय समजलं? हो समजलं मला. मी पण मान डोलावली. 2-4 मिनिटं अशी जाऊ दिल्यावर मी त्यांना म्हणालो, झाली ना आंघोळ? येतोय ना बाहेर? आंघोळ झाली? अरे वेडा तर नाहीयेस ना तू? आता कुठे आंघोळीला सुरुवात झाली आहे? 2-1 तास तरी मी काही बाहेर येणार नाही बघ आता. बापरे, 2 तासांची आंघोळ? अहो आपण नेहमी पाण्याची आंघोळ 2 मिनिटात उरकतो नाही का? अरे वेड्या सँड बाथ आहे ही, साधी आंघोळ नाही बरं. आता तू असं कर, त्या कपड्यांची घडी कर, माझ्या डोक्याच्या जवळ ठेव, आणि तुला कुठे जाऊन यायचं असेल ना तर तू जाऊन ये खुशाल. खरं म्हणजे परत यायची गरज नाही हो, मी येईन आपला सावकाश. आता मी डोळे मिटतो बरं का? आणि मग त्यांनी डोळे मिटून घेतले. मी जातो, मी येईन नंतर, असं म्हणत मी निघालो. थोड्या वेळात वाळू पार करून हमरस्त्यावर आलो. 2 तास इकडं तिकडं फिरून त्यांची आंघोळ संपली की काय हे बघायला मी आलो तेव्हा विनायकराव समुद्राकडे तोंड करून उभे होते. पुढच्या क्षणी ते अस्वस्थपणे येरझारा घालताना दिसायला लागले. काहीतरी शोधत होते ते. त्यांचं काहीतरी ना बिनसलेलंच असावं. त्यानंतर काहीतरी पुटपुट ते रस्त्याच्या दिशेनं चालायला लागले. अहो अर्ध्या चड्डीत त्यांना चालत येत असलेलं बघून मला मोठी गंमत वाटली. ते पुढे पुढे यायला लागले तसा मी मागे मागे जायला लागलो. एका झाडाच्या बुंध्याआड लपून त्यांच्याकडे लक्षपूर्वक बघायला लागलो. विनायकरावांच्या सगळ्या अंगावर वाळूचे कण चिकटलेले होते. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव त्रासिक दिसत होते.
आता ते रस्त्याच्या कडेला येऊन उभे राहिले. तेवढ्यात कॉलेज कुमारींचा एक घोळका पुढून येताना त्यांना दिसलेला असावा, कारण घाईघाईनं ते मागे फिरले आणि एका बाकड्याच्या मागे लपून बसले. मुलींचा घोळका गेला पुढे निघून. दुरून बस येताना दिसली तेव्हा लगबगीनं ते पुढे झाले, बसच्या दाराशी उभे राहिले. बसमधून खाली उतरलेली माणसं चमत्कारिक नजरेनं त्यांच्याकडे बघायला लागले. मला जरा दोन स्टॉप पुढे पोचवाल का तुम्ही, त्यांनी कंडक्टरला विचारलं. पावायता पावायता, अरे पण तुझे अंगचे खय रे, घरावरच अंगार घालून ये, मागे पावायता तू का, जायचंय. कंडक्टरनं कोकणीत त्यांना सांगितलं. कपडे चोरले हो माझे कोणीतरी. कपडे चोरले? तुमच्या अंगावरचे कपडे चोरले? चोर कपडे चोरत होता तेव्हा तुम्ही काय झोपला होता? होय हो, सँड माथ घेत होतो मी, जरा कुठे डोळा लागला तेवढ्या घेता का बस मध्ये? तुमच्यासाठी मागणं स्पेशल बस धाडते हो, त्या बस मध्ये तुम्हाला बसता येईल. असं म्हणत कंडक्टरनं फिर्र करून तोंडानं शिट्टी वाजवली आणि ड्रायव्हरला म्हणाला, चल बॉस. विनायकराव काही क्षण रस्त्यात उभे राहिले. नेमकं काय करावं हे त्यांना सुचत नसावं. अंगावर जवळजवळ कपडे नसलेल्या अवस्थेत असलेल्या विनायकरावांच्या समोर जायचं मला काही धाडच होईना, कारण भर रस्त्यात कमरेला अर्धी चड्डी लावून उभा असलेला माणूस आमच्या घरचा पाहुणा आहे याचा लोकांना पत्ता लागला असता, आणि त्या ती गोष्ट आमच्या शाळेच्या मुलांच्या कानावर पडली असती तर मुलांनी वर्षभर मला चिडवून हैराण केलं असतं. त्यात पुन्हा विनायकरावांनी मला बघितलं असतं तर ते माझ्यावर रागवले असते आणि घरून कपडे आणण्यासाठी त्यांनी मलाच पिटाळलं असतं. त्यामुळे जवळपास कुठेतरी लपून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवायचं मी ठरवलं. तेवढ्यात आडसराची पाठी डोक्यावर घेतलेला एक पोरे आला. त्यानं कमरेला लावलेल्या लुंगीकडे आशाळभूत नजरेनं बघत विनायकरावांनी त्याला विचारलं, तू मारे पास एक्सपायर लुंगी आहे क्या? लुंगी? मैं लुंगी नाही बेचता भाई, नारियल पाणी बेचने वाला मैं. नाही, नारियल पाणी नाही मांगता हमको, ये लुंगी मांगता तुम्हारा, देगा क्या? अरे लुंगी तो मेरे पास ये कुछ है ना, वो तुमको देखकर मैं क्या नांगा फिर गया. चला हट. पोऱ्या त्यांच्यावर खेकसला. चिमणी एवढं तोंड करून विनायकराव उभे राहिले. त्यांच्या मिशांच्या नांग्या खालच्या दिशेनं वळलेल्या होत्या. विनायकरावांनी मग रस्त्यात उभे असलेल्या टॅक्सीकडे आपला मोर्चा वळवला. टॅक्सीवाल्याला म्हणाले, जरा अडचणीत आहे हो, घरापर्यंत पोहोचवाल काय? पावायता पावायता, पण तू कोकणी बोलाय रे. तो टॅक्सीवाला कोकणवादी होता. कोकणी? मला कोकणी समजते हो, पण बोलता येत नाही. बोलता येत नाही तर उलोक शीख, गोया कोकणी उलय, आमची भाषा आमका जाय, कोकणी भास आमची भास. टॅक्सीवाला नारेच द्यायला लागला. जरा प्लीज पोचवा ना मला. दुडू असत. दुडू? दुडू म्हणजे काय? दुडू म्हणजे पैसे. असत? नाही, आत्ता पैसे नाही येतो. पैसे नाहीत मग बापाईकडे जा, ना चालल्यार भीक मागून हाड, मागे राहाव तुका टॅक्सी घेता. विनायकरावांनी टॅक्सीवाल्याचा नादच दिला सोडून त्याने ठरवलं चालत घर गाठायचं. झप झप पावलं टाकत ते जायला लागले. थोड्या वेळात त्यांनी पायांची गती वाढवली, ते चक्क धावायला लागले. विस्कटलेल्या केसांचा, भग्न चेहऱ्याचा आणि अंगात अर्धी चड्डी घातलेला माणूस भर रस्त्यातून धावतोय असं बघताच रस्त्यावरची कुत्री कान टवकारून आश्चर्यानं त्यांच्याकडे बघायला लागली, भुंकायला लागली, भुंकत भुंकत त्यांच्या मागणं धावायला लागली. त्यामुळे विनायकरावांनी आपला धावण्याचा वेग आणखीनच वाढवला. रस्त्यावरचे येणारे जाणारे लोक तोंडाचा आ वासून त्यांच्याकडे बघत होते. ठराविक अंतर ठेवून मी सुद्धा त्यांच्या मागे धावत होतो. घर जसजसं जवळ यायला लागलं तसा तसा मी माझा धावण्याचा वेग वाढवला. एका आड गल्लीत शिरलो, शॉर्टकट घेतला आणि भन्नाट वेगात घर गाठलं. आत गेलो, सुमाक्काला म्हणालो, सुमाक्का सुमाक्का बाहेर ये, बाहेर ये आणि गंमत बघ आता. गंमत? कसली रे गंमत? अगं तू बघ तर खरी, ये लवकर. सुमाक्का दाराच्या जवळ येऊन उभी राहिली. आणि कुठं आहे गंमत असं विचारणार
तेव्हा प्रत्यक्ष जीती जागती गंमत तिच्या समोर येऊन उभी राहिली. विनायकरावांनी बागेचा दरवाजा ढकलून आत प्रवेश केला होता आणि सुमाक्का पासून दोन पावलांच्या अंतरावर ब्रेक लागल्याप्रमाणे ते उभे होते. उघड्या बंब अवस्थेत उभे असलेल्या विनायकरावांना बघून सुमाक्काला गंमत वाटलेली नसावी, कारण तिला गंमत वाटते ना. तेव्हा ती आई ग अशी किंकाळी फोडून मटकन खाली बसायची पद्धत नाही तिची. त्या क्षणी मात्र किंकाळी फोडून ती खाली बसली. घरातली माणसं धावत आली, सुमाक्काच्या भोवती गोळा झाली. मी बागेत बघितलं पण विनायकराव कुठे दिसलेच नाहीत. मी शोधक नजरेनं आजूबाजूला बघायला लागलो तेव्हा झुडपातून शुकशुक अशी हाक कानावर आली. मी झुडपाच्या दिशेनं गेलो, बघतो तर काय विनायकराव त्या झुडपात लपले होते. मला जवळ आलेलं बघताच मोठी केविलवाणी मुद्रा करत ते म्हणाले, माझ्यावर एक उपकार करा, आज जाऊन माझी बॅग आणि हँगर वरच सफारी सूट आणायला विसरू नकोस, हा पटकन जा आणि आण. तुम्ही बाहेर या ना, मी टॉवेल किंवा चादर आणू का? मी त्यांना विचारलं. क्षणभर मला वाटलं आमचा दारावरचा नामांकित पडदा काढून विनायकरावांच्या अंगावर टाकावा का काय. नाही नको रे, टॉवेल नको, चादर नको, काय नको, माझा सफारी सूट आणि बॅग आणून देशील ना तर तुझे उपकार मी जन्म जन्मांतरी विसरणार नाही रे. पडेल चेहऱ्यानं ते मला गयावया करायला लागले. मी मागे वळलो. बेशुद्ध होऊन पडलेल्या सुमाक्काला शुद्धीवर आणायचे प्रयत्न सुरू होते. मी नाही तिकडे लक्ष दिलं. त्या क्षणी तरी विनायकरावांच्या आबरूचा प्रश्न मला जास्त महत्वाचा वाटत होता. मी आज जाऊन त्यांचा सफारी सूट बॅग घेतली आणि त्यांच्या दिशेनं निघालो. झुडपाच्या आडोश्यात विनायकरावांनी कसे बसे आपल्या अंगावर कपडे चढवले आणि हातात बॅग घेऊन ते बाहेरच्या दिशेनं धावत सुटले. ते दृष्टी आड होईपर्यंत मी त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिलो. त्यांनी एकदा हे मागे वळून बघितलं नाही. व त्यांचा निरोप घेण्यासाठी उंचावलेला हात त्यामुळे मी हलवूच शकलो नाही. पण मी सुटकेचा निश्वास टाकून मागे वळालो. आता सुमाक्का शुद्धीवर आलेली होती. मी तिच्या खोलीत जाऊन बघितलं. ती बिछाण्यावर आडवी झालेली होती. मी तिच्याजवळ गेलो आणि तिला हाक मारली. सुमाक्का, काय रे? अगं विनायकराव पळाले, शेपटी तुटेपर्यंत पळाले. मला नाही वाटत बरं का सुमाक्का आता ते परत येतील. सुमाक्का, आता तुला सुरूशी लग्न करता येईल बरं का? सुरू? कोण रे सुरू? अगं असं काय, आपला सुरू तुझ्या बँकेतला, त्याच्याशी लग्न करायचंय ना तुला. छे रे, ते सुरूशी कशाला करीन मी लग्न? आहे काय त्याच्याजवळ? मोटार आहे का? स्वतःचा बंगला आहे? घर एअर कंडिशन्ड आहे का? त्याचं मिक्सर फ्रीज रंगीत टीव्ही आहे का त्याच्याजवळ? छे, विनायकरावांच्या जवळ ना हे सगळं आहे. पण काय रे, ते असे कसे काय आले? हा, जाताना तर त्यांच्या अंगावर कपडे होते ना. सुमाक्काचं बोलणं ऐकलं आणि माझंच डोकं गरगरायला लागलं. अहो तिचं सुरूशी लग्न व्हावं म्हणून विनायकरावांना पळवून लावण्यासाठी मीच त्यांचे कपडे पळवले होते हे आता कुठल्या तोंडानं आणि कुणाला सांगायचं मला सांगा बरं. या मोठ्या माणसांचं ना काही खरं नाही हेच खरं. धन्यवाद. संपूर्ण कथा ऐकलीत याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. कृपया दीपक रेगे हे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलचं आयकन प्रेस करा आणि त्यातला ऑल हा पर्याय निवडा जेणेकरून मी रोज सकाळी कथा अपलोड केली की ती पहिल्यांदा तुम्हाला ऐकता येईल तुमच्या मोबाईलवर. धन्यवाद.